शिक्षण समन्वय संघ की ओर से महाराष्ट्र भर में आंदोलन किया जा रहा है। अकोला में भी इस तरह का आंदोलन संगठना की ओर से किया गया, जिसमें मांग की गई कि बिना वेतन काम करने वाले शिक्षकों को सरकार की ओर से जल्द वेतन लागू किया जाए। आंदोलनकारियों के अनुसार पिछले कई वर्षों से माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालय स्तर पर कई टीचर बिना पगार के कार्यरत है। हालांकि सरकार ने उन्हें वेतन देने का वादा किया है, लेकिन अभी तक इस पर अमल नहीं किया गया, इसलिए सरकार ने उनकी जल्द से समस्या को हल करना चाहिए, ऐसी मांग की गई है। शिक्षण समन्वय संघाचे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू आहे। याचं कारणही महत्त्वाचं आहे। अनेक वर्षापासून विना वेतनाने काम करणारे प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय जे शिक्षक, खरं तर या शिक्षकांना प्रचलित नियमानुसार अनुदान मिळायला पाहिजे, परंतु तरसव शासन अनुदान देत आहे। आपण पाहिलं की काही 20% शाळा आलेल्या आहेत, ज्युनियर कॉलेज आले, काही 40%, काही 60%, परंतु प्रत्येक वर्षी त्यांना टप्पावार देणं सुद्धा गरजेची आहे। जसे 1 जानेवारी 2024 पासून पुढील टप्पा देणं गरजेचा होता, पण सभागृहामध्ये शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेबांनी सांगितलं की आम्ही हे अनुदान देऊ, परंतु डिसेंबर मध्ये अनुदान देऊ जून महिन्यापासून। पण सगळ्या शिक्षक आणि सगळ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की डिसेंबर मध्ये देण्यापेक्षा शासन निर्णय हा ताबडतोब या येणाऱ्या कॅबिनेट मध्ये निघायला पाहिजे, कारण आतापर्यंत खरोखर यांचा एक तप झालेला आहे या शिक्षकांचा, आणि त्यामुळे आता वाट पाहणं फार कठीण चाललेलं आहे। आणि त्यामुळे हे आंदोलन प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू आहे। पाथरीमध्ये आमचे शिक्षक आमरण उपोषणाला बसले, त्यांचा 5वा दिवस आहे, आणि म्हणून शासनाने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा साहेबांनी यांनी लक्ष देऊन ताबडतोब शिक्षण मंत्र्याकडे याची नोंद घ्यावी आणि शासन निर्णय ताबडतोब काढावा। कारा न्यूज के लिए गुलाम मोहसिन की रिपोर्ट। सनशाइन इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं सनशाइन इंफ्रा 7 मौजा खरसोली में। भरोसा अपनों पर, भरोसा अपने निवेश पर। NMRDA सेंशन विद RL प्लॉट्स फॉर सेल। नैसर्गिक सुंदरता के बीच होगा अब आपका अपना घर, वह भी ढेरों सुविधाओं के साथ। हमारी विशेषताएं ओपन स्पेस, वॉल कंपाउंड, सीमेंट रोड, ड्रेनेज लाइन, सीवरेज ट्रीटमेंट प्लांट, ट्री प्लांटेशन, एंटायर लेआउट, नियरेस्ट लोकेशन। लेआउट से मात्र 6 किलोमीटर की दूरी पर मिहान, 10 मिनट की दूरी पर पोदार और SS इंटरनेशनल स्कूल, 1.5 किलोमीटर की दूरी पर आउटर रिंग रोड। अप टू 70% बैंक फाइनेंस अवेलेबल। फॉर मोर बुकिंग कॉन्टैक्ट मिस्टर खुशाल डायरेक्टर 9371436010। आर ऑफिस एड्रेस प्लॉट नंबर 2021 जोगी नगर रिंग रोड, शताब्दी स्क्वायर बिसाइड अथर्व टायर, नागपुर।